नमस्कार, मी अनुप्रिया, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल तर्फे ग्राहकांसाठी खास योजना सादर करण्यात आली आहे. आता घरगुती गॅस 5 किलो वजनाचा सिलेंडर सहज उपलब्ध होणार आहे. घरगुती गॅस 5 किलो वजनाचा सिलेंडर आता सहज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल तर्फे ग्राहकांसाठी खास योजना सादर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता केवळ ओळखपत्र दाखवून गॅस उपलब्ध होणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात घट झाल्याने सर्वसामान्य ग्राहक सुखावला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये बँकेचे कामकाज 4 दिवस बंद राहणार आहे. चालू महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये बँकेचे कामकाज 4 दिवस बंद राहणार आहे. 22 व 23 डिसेंबरला चौथा शनिवार व रविवारमुळे बँका बंद असणार आहे. यानंतर 24 डिसेंबरला बँकेचे कामकाज सुरळीत सुरू असेल. मात्र 25 डिसेंबरला नाताळनिमित्त सर्वत्र सार्वजनिक सुट्टी असल्याने बँकेचे कामकाजही बंद असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. 27 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या गोवर रुबेला लसीकरणाने शनिवारी सायंकाळी राज्यभरात 47 लाखांचा टप्पा ओलांडण्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. 27 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या गोवर रुबेला लसीकरणाने शनिवारी सायंकाळी राज्यभरात 47 लाखांचा टप्पा ओलांडण्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे गोवर रुबेला लसीकरणाविषयी कोणतेही गैरसमज न बाळगता लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. राज्यात पुढील 1.5 महिना लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. या अंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. उपनगरीय रेल्वे मार्गावर 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या आठवड्याभरात तब्बल 44 प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या आठवड्याभरात तब्बल 44 प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला असून 75 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 महिला तर 40 पुरुषांचा समावेश आहे. या कालावधीत सर्वात जास्त 8 मृत्यू 29 नोव्हेंबरला झाले आहेत. त्यानंतर 27 नोव्हेंबरला 7 बळी तर सर्वात कमी म्हणजे 5 बळी 25 नोव्हेंबरला गेले आहेत. 26, 28 व 30 नोव्हेंबर या 4 दिवशी दररोज 6 बळी गेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आर्थिक व्यवहारासाठी आणि इतर सरकारी कामकाजात ओळखपत्र म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याच्या पॅन कार्ड मध्ये काही 6 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारांसाठी आणि इतर सरकारी कामकाजात ओळखपत्र म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पॅन कार्ड मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार 5 डिसेंबर पासून पॅन कार्ड साठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. पॅन कार्ड मध्ये बदल करण्यात आलेले 6 बदल पुढील प्रमाणे. पॅन कार्ड वर वडिलांचे नाव लिहिणे अनिवार्य असणार नाही. आर्थिक वर्षात 5 लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणाऱ्यांकडे पॅन कार्ड नंबर असणे अनिवार्य असणार आहे. 2.5 लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणाऱ्यांसाठी पॅन कार्ड नंबर असणे अनिवार्य असणार आहे. घरगुती कंपन्यांना देखील पॅन कार्ड आवश्यक असणार आहे. आई एकमेव पालक असलेल्या अर्जदारांसाठी सुधारित नियम दिलासादायक आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. खारघर टोल नाक्याजवळ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढण्यात आलं. यामुळे रविवारी भाजपच्या खारघर टोल नाक्यावर तासभराचा रास्ता रोको करण्यात आला. खारघर टोल नाक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या 25 ते 30 कामगारांना अचानक कोणतेही कारण न देता तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आलंय. खारघर टोल नाका प्रशासनाने कमी केलेले 25 ते 30 कर्मचारी हे स्थानिक प्रकल्पग्रस्त असून कामावरून कमी केल्याने त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले आहे. शिवाय खारघर टोल नाका येथे दीर्घ कालावधीची सेवा करूनही त्यांना अचानकपणे कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. या संदर्भात प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी खारघर भाजपकडे साकडे घातले. त्यानुसार खारघर टोल व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार आणि हुकुमशाही याचा तीव्र निषेध खारघर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खारघर टोल प्रशासनासोबत चर्चा करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर खारघर टोल प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यानंतर रविवारी खारघर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून खारघर टोल नाका येथे जवळपास तासभराचा रास्ता रोको केला. यावेळी खारघर टोल नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत खारघर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन इथली वाहतूक कोंडी सोडवण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.